साई राजा गोंधळ रे मांडला देवीचा निजरूप छायेचा गोंधळ मांडला साईचा निजरूप छायेचा धन्यवाद मंडळी, तुम्ही जी खंडोबाला साथ घातलीत, जी प्रार्थना केलीत ना, ती त्याला नक्की पोहोचली असणार. तुमचे खूप खूप आभार. चला, कुलदैवताचं दर्शन झालं, सत्यनारायण झाला, जागरण गोंधळ झाला, आता खऱ्या अर्थाने देवाच्या आशीर्वादाने सिद्धू आणि सुनबाईच्या संसाराला सुरुवात होणार. मी काय आहे, सुनबाई पाच परतवणीसाठी उद्या माहेरी जाणार, त्याच्या आधी काही महत्वाच्या सह्या घेणं आवश्यक होतं नाही, म्हणून मी वकील साहेबांना आजच्या आज बोलवलं आणि हा निर्णय घेतला. बाय द वे, तात्या हे कसले पेपर आहेत? अहो, फॅक्टरीची जमीन दोघांच्या नावावर केलेली आहे. वकील साहेब कायदेशीर प्रक्रिया करून घेतील. सुनबाई माहेरून आले की भूमिपूजन उरकून घेऊ, त्याच्यानंतर मग त्या जमिनीवरती देशमुखांची फॅक्टरी उभी राहील. सिद्धू अदिती, आता पटापट कामाला लागा. अरे, फॅक्टरी सुरू होण्यापूर्वी ऑफिससाठी तात्पुरती जागा पण बघून ठेवली आहे. जोरात कामाला लागायला लागेल आता दोघांना. काय असतं, पूर्व तयारी जोरात झाली ना कि मग पुढची सुरुवात एकदम दणक्यात होऊन जाते. आता सिद्धू आयुष्यभर इथे राहणार, माझ्या डोळ्यासमोर इथेच काम करणार. देवाकडे हीच तर प्रार्थना केली होती, आता आणखी काय हवं? तात्या, ह्या दोघांनी साइन केली? हो. पण असं का विचारतोयस तू डॅड? अहो, त्या जमिनीवर दोघांचा समान हक्क आहे. आता यापुढे प्रत्येक कामासाठी दोघांच्या सह्या लागणार. डॅड, आज तात्याने इतकं छान सरप्राईज दिलं ना आम्हाला. मला आणि सीडला फॅक्टरीचं काम सुरू करायचं. मी खूप एक्साइटेड आहे. सिद्धू अदिती, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हा दोघांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जागे झाले ना मल्हार माझे, जागे झाले माणगावला झाली लंगराची वेळ. लंगर लावला अंगणी साखर मैदानी, लंगर लावला अंगणी साखर मैदानी, लंगर लावला अंगणी साखर मैदानी, लंगर लावला अंगणी साखर.
लंगर मैदानी लंगर लावला कुटीला देवाच्या भेटीला लंगर लावला कुटीला देवाच्या भेटीला सदानंदाचा खंडेराव महाराज की जय मालसाई बनाय की जय लंगडी प्रधान की कडे पठार की हर हर महादेव चिंतमन मोर्या प्रॉमिस देतो सर लग्न झाल्यावर मी आधी तिला अमेरिकेला घेऊन जाणार सिद्धू मला तुझा खूप अभिमान वाटतो तात्या सिद्धूंनी अमेरिकेची ऑफर फेटाळून लावली काय नाही गोंधळ मी तिथे चाललेल्या जागरण गोंधळाबद्दल बोलत नाहीये मला बाकी काय चाललंय मी इथे सुरू असलेल्या जागरण गोंधळाबद्दल बोलत नाहीये सिद्धार्थने जो गोंधळ घातलाय ना त्याविषयी बोलतोय सिद्धार्थने त्याने गोंधळ घातलाय व्हॉट डू यू मीन सिद्धार्थने फसवलं मला सुंदय पाच परतवणीसाठी उद्या माहेरी जाणार त्याच्या आधी काही महत्वाच्या सह्या घेणं आवश्यक होतं तात्या हे कसले पेपर आहेत अहो फॅक्टरीची जमीन दोघांच्या नावावर केलेली आहे तात्या ह्या दोघांनी साईन केली हो मालकजी शट अप माझ्या रोडून काय होणार आहे मिलिंद हे सगळं तुझ्या फालतू प्लॅनिंग मुळे झालंय मूर्ख बनवलंय तुला तुझ्या जावयानी त्यांनी तुला वचन दिलं आणि शेवटी तेच केलं जे त्याला करायचं होतं त्यांनी तेच केलं जे तुला नको होतं त्यांनी तेच केलं जे एक देशमुख करेल सही केली त्याने मिलिंद वाव म्हणजे आता सिद्धार्थ तिथेच राहणार त्याच गुळपोळी गावात राहणार तुला कळते का मिलिंद Accepted. तू हरलास या देशमुखांना ना माझ्यासारखी बाईच पुरून उरते तू म्हणतोस ना मी तमाशा करते तोच तमाशा करत राहते पण मिलिंद या लोकांना माझा तमाशाच कळतो मिलिंद हसू नको मूर्ख बाई माझ्यावर चिडून फॅक्ट बदलणार आहेत का मिलिंद पण मी हा डिसिजन बदलेन सोडणार नाही त्या सिद्धार्थ देशमुख All the best. Bye. अहो गावात अजून दोन लग्न आहे भेट होईलच ना पुन्हा तुमचं मांडणं कार्यक्रम कसा झाला एकदम खंडोबा प्रसन्न आणि काय हवंय
सॉरी सर, तुम्हाला राग आला असेल पण पण काय सिद्धार्थ देशमुख, का खोटं बोललास माझ्याशी? का खोटी प्रॉमिसेस दिलीस मला तू? हे गाव, ही फॅक्टरी, हे तुझं स्वप्न नव्हतं ना? अरे हो, आता तर पेपर सुद्धा साईन केले ना? गेले कुठे तुझी स्वप्न? अरे झेपत नसेल, जमणार नसेल ना तर ही असली स्वप्न बघायचीच नाही ना. मी अमेरिकेमध्ये शब्द टाकतो, माझ्या ओळखी वापरतो, माझा जावई टॅलेंटेड हार्डवर्किंग आहे म्हणून तुझं कौतुक करतो, तुझ्या जिद्दीचं कौतुक करतो मी. मी तू माझ्याशी गेम खेळतो? मी मूर्ख आहे का? हे बघ, मुंबईच्या बिझनेस सर्कलमध्ये माझं नाव आहे. मी मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनकडनं रेफरन्सेस घेऊन अमेरिकेच्या टॉप कंपनीमध्ये तुझ्यासाठी अप्लाय केला. तिथूनच एका कंपनीमधनं तुला ऑफर लेटर येतं, पण तू ते नाकारतो आणि ते नाकारून तुला ह्या गावामध्ये काम करायचंय. नाही सर. एक मिनिट, एक मिनिट, अजून काय एक्सक्युजेस देणार आहेस? पेपर्स तर साईन केले ना तू? नाही 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 नाही, तू बरोबरच केलं. तुझ्यासारखा मुलगा अमेरिकेला जाऊच शकत नाही. तू इथेच राहणार ह्या ह्या गावामध्ये, घरच्यांच्या पंखाखाली लाडवलेला. मुळात तुमच्यासारख्यांना समुद्रामध्ये उडी मारायचीच नसते, डबक्यातला राजा होण्यातच तुम्हाला आनंद असतो. तुला इथेच राहायचंय ना, राहा. पण तू खोटायस. हो, मला फसवलंस तू. उद्या असाच माझ्या मुलीला पण फसवशील. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मी माझ्या मुलीच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे. तिच्या सुखासाठी मी काहीही करीन, अगदी काहीही. अंडरस्टँड मिस्टर सिद्धार्थ देशमुख? सर माझं ऐकून तर घ्या सर, प्लीज. बापरे, एवढं सामान घेऊन जायचं मी माहेरी? अगं लग्नानंतर पहिल्यांदा जातेस माहेरी, रिकामी आधी कसं पाठवणार? जावंच लागतं का हे पाच तरण पाच परतवण्यासाठी? अगं प्रथा आहे ती, ते झालं की लग्नाचे सगळे विधी संपले. पण पाच दिवस कशाला? मला इथे पटकन यायचंय. पाच दिवस कसं राहू मी तुमच्या सगळ्यांशिवाय? आमच्या शिवाय का सिद्धू शिवाय? काय ग, खरं काय? नाही नाही, अहो इतकी सवय झाली आहे ना तुमची या भरलेल्या घराची. आधी खूप माणसं दिसली की भीती वाटायची, आता तुम्ही सगळे आजूबाजूला असल्यात की सेफ वाटत, एकटेपणा नकोसा वाटतो. आणि पाच दिवस काय, मी तुम्हा सगळ्यांना सोडून कधीच जाणार नाही. अगं फक्त पाच दिवस, नंतर तू आयुष्यभर इथेच राहणार आहे आमच्या सोबत. तुला आणि सिद्धूला मी कधी कुठेच जाऊ देणार नाही. तू
घोड्या माझी सूट नाही, हे शक्य नाही. मला जायचंय आणि मी काही करून अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार म्हणजे जाणार. हे लवकरात लवकर घरातल्यांना सांगायला हवं. अदिती काय झालं? काय झालं? पाच दिवस माहेरी जायचं तरी सुद्धा त्रास होतोय मला. मला नाही जायचं या सगळ्यांना सोडून. मला नाही राहता येणार या घराशिवाय, इथल्या माणसांशिवाय, तुझ्याशिवाय. कशाला हे पाच दिवस माहेरी वगैरे, आणि ते पण एकट. नाही सीट, तू पण ये माझ्या बरोबर. इनफॅक्ट तुम्ही सगळे या आणि मला परत घरी घेऊन या. अगं तुझ्याच घरी चालली आहेस ना, आणि जसं हे घर तुझं आहे तसं ते घरी तुझंच आहे ना. आणि अदिती, मुली सासरी जाताना रडतात, माहेरी जाताना नाही. तुला तर खुश व्हायला हवं. तू रडतेस का? नाही रडणार. ज्या गोष्टी मला माझ्या घरी मिळाल्या नाहीत त्या मला इथे मिळाल्या. माझी गर्दीची, नाती जोडण्याची भीती या सगळ्या माणसांमुळेच गेली ना रे. मग इतकं प्रेम, इतका आनंद, हे सगळं मिळाल्यानंतर परत मुंबईला जायचं, चार भिंतीत एकटं राहायचं. मला नाही जमणार, कशी राहू मी? नाही, मी तुला आणि या सगळ्या माणसांना सोडून कधीच जाणार नाही. शांत हो, काही रडू नकोस. अदिती, तुला तिकडे जर एकटं वाटलं ना तर मला फोन कर, मी आहे ना. आता झोप चाल लवकर. अदिती सावर स्वतःला, पाच दिवस काय आयुष्य काढायचं या सगळ्यांशिवाय. उद्या अमेरिकेला आपल्या दोघांचं वेगळं आयुष्य असणार आहे. आता नाही बोलता आलं, पण उद्या अदिती माहेरी निघायच्या आधी तिच्याशी बोलावंच लागेल. उद्या काही होऊ दे, मी अदितीशी बोलणारच.